नमस्कार, जिल्हा प्रशासन चंद्रपूर तर्फे या कोरोना महामारीच्या काळात विविध जनजागृती अभियान राबविण्यात येत आहेत, ज्यामुळे लोक कोरोनापासून आपला बचाव कसा करायचा याबाबत अधिक सतर्क होतील. याच पार्श्वभूमीवर आणखी एका विषयाबद्दल तुम्हाला अवगत करणार आहोत, ते म्हणजे या कोरोना काळात आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता कशी वाढवायची, त्या अनुषंगाने कुठले व्यायाम करायचे हे आम्ही तुम्हाला प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून दाखविणार आहोत. हे व्यायाम कुठल्याही वयोगटातील व्यक्ती करू शकतात. ज्यांना कोरोना झाला असेल, नसेल अथवा होऊन गेला असेल, हे सुद्धा व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार हे व्यायाम करू शकतात. हे व्यायाम दिवसातून 2 ते 3 वेळा आपल्या क्षमतेनुसार तुम्हाला करायचे आहेत. आपण फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवणारे जे व्यायाम इथे बघणार आहोत, ते करून दाखवण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे कार्यरत असलेले फिजिओथेरपिस्ट डॉक्टर भारती गणवीर आणि डॉक्टर सायमा रुबी मॅडम. नमस्कार मॅडम. चला तर मग बघूया या व्यायामाचे प्रात्यक्षिक. पहिला व्यायाम आहे कंट्रोल ब्रीदिंग, म्हणजेच आरामशीर श्वास घेण्याची पद्धत. यामध्ये एक हात छातीवर आणि एक हात पोटावर ठेवून नाकाद्वारे लांब श्वास घ्यायचा आहे आणि अगदी हळूवारपणे सोडायचा आहे. असं करताना तुम्हाला लक्षात येईल की तुमचे दोन्ही हात श्वास घेताना वर येतील आणि श्वास सोडताना खाली जातील. या व्यायामामुळे आपलं ब्रीदिंग पॅटर्न, म्हणजेच आपला श्वासोश्वास सुरळीत होण्यास मदत होते आणि श्वसन मार्ग मोकळा होतो. हा व्यायाम आपल्याला किमान 10 ते 15 वेळा करायचा आहे. दुसरा व्यायाम आहे पर्स लिप ब्रीदिंग, म्हणजेच निमूटपणे श्वास घेण्याची पद्धत. हा व्यायाम करताना तुम्हाला अगदी निवांत बसायचे आहे, त्यानंतर हळूहळू लांब श्वास घ्यायचा आहे आणि चहाला फूक मारतो त्या पद्धतीने हळूहळू सोडायचं आहे. या व्यायामामुळे आपल्या शरीरातील कार्बन रिच गॅसेस हळूहळू वर यायला लागतील आणि दमा व थकवा देखील कमी होण्यास मदत होईल. तिसरा व्यायामाचा प्रकार आहे थोरॅसिक एक्सपान्शन एक्सरसाइजेस, म्हणजेच वक्ष विस्ताराचे व्यायाम. हा व्यायाम करताना नाकाद्वारे लांब श्वास घेऊन 3 ते 5 मोजक पर्यंत रोखून ठेवायचा आहे आणि त्यानंतर हळूहळू तोंडाद्वारे श्वास सोडायचा आहे. या व्यायामामुळे फुफ्फुसातील खालच्या भागात जमा व घट्ट झालेले स्त्राव हळूहळू वर येण्यास मदत होते. हा व्यायाम 10 ते 12 वेळा करायचा आहे. चौथा व्यायामाचा प्रकार आहे थोरॅसिक मोबिलिटी एक्सरसाइजेस, म्हणजेच वक्ष गतिशीलता वाढविण्याचा व्यायाम. हा व्यायाम करताना आपल्याला लांब श्वास घेता घेता दोन्ही हात वर उचलायचे आहेत आणि श्वास सोडताना दोन्ही हात खाली आणायचे आहेत. या व्यायामामुळे बरगड्यांचा पिंजरा, म्हणजेच रिब केज, हळूहळू उघडायला मदत होते आणि ज्यामुळे फुफ्फुसामध्ये हवेचा प्रभाव वाढत जातो. या व्यायामाला दुसऱ्या पद्धतीने देखील करता येऊ शकतं. याकरता दोन्ही हात बाजूला घेऊन लांब श्वास घेताना दोन्ही हात वरच्या बाजूस हळूहळू उचलायचे आहेत आणि श्वास सोडताना दोन्ही हात हळूवारपणे खाली आणायचे आहेत. व्यायामाचा पाचवा प्रकार आहे सेगमेंटल ब्रीदिंग, म्हणजेच विभागीय पद्धतीने श्वास घेण्याचा व्यायाम. यामध्ये आपण छातीला 3 भागात विभागले आहे, ते म्हणजे खालची छाती, वरची छाती आणि बाजूची छाती. यातील पहिला व्यायाम आहे लॅटरल कोस्टल एक्सपान्शन, म्हणजेच छातीचा बाजूचा भाग फुगविण्याचा व्यायाम. यासाठी आपल्याला दोन्ही हाताचे तळवे छातीच्या बाजूच्या खालच्या भागात ठेवायचे आहेत आणि नाकाद्वारे लांब श्वास घ्यायचा आहे, ज्यामुळे छातीचा बाजूचा भाग बाहेरच्या दिशेने फुलेल. त्यानंतर हळूहळू नाकातून लांब श्वास सोडायचा आहे.
यातील दुसरा व्यायामाचा प्रकार आहे पोस्टेरियल बेझल एक्सपान्शन, म्हणजेच छातीचा खालचा भाग फुगविण्याचा व्यायाम। याकरता आपल्याला दोन्ही हात पोटावर ठेवून पुढे वाकायचे आहे आणि पोटाचे स्नायू आत ओढत नाकाद्वारे लांब श्वास घ्यायचा आहे, ज्यामुळे तुमच्या छातीचा खालचा भाग बाहेरच्या दिशेने फुललेला दिसेल। त्यानंतर हळूहळू श्वास सोडायचा आहे। यातील तिसरा व्यायामाचा प्रकार आहे अपाइकल एक्सपान्शन, म्हणजेच छातीचा वरचा भाग फुगविण्याचा व्यायाम। याकरता आपल्याला दोन्ही हाताचे तळवे छातीच्या वरच्या भागावर ठेवायचे आहे आणि पोटातील स्नायू आत ओढत लांब श्वास घ्यायचा आहे, ज्यामुळे छातीचा वरचा भाग वरच्या दिशेने फुललेला दिसेल। त्यानंतर हळूवारपणे नाकाद्वारे श्वास सोडायचा आहे। हे व्यायाम आपल्याला 10 ते 12 वेळा करायचे आहेत। व्यायामाचा 6वा प्रकार म्हणजे स्पायरोमीटर। हे साधन फुफ्फुसांमध्ये किती प्रमाणात हवा साठविल्या जाऊ शकते याकरता तयार करण्यात आलं आहे। स्पायरोमीटरमध्ये 3 बॉल्स असतात आणि 1 माउथपीस असतं। यामध्ये किती प्रमाणात हवा आपल्या फुफ्फुसांमध्ये जाऊ शकते याची क्षमता यावर लिहिलेली असते। हा व्यायाम करण्याकरता स्पायरोमीटर तुम्हाला छातीच्या बरोबरीने ठेवायचा आहे। त्यानंतर माउथपीस तोंडामध्ये ठेवून तोंडाद्वारे लांब श्वास घ्यायचा आहे आणि नाकाद्वारे सोडायचा आहे। असं करताना आपण बघू शकता स्पायरोमीटरचे बॉल्स वर सरकतील आणि प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगळी असल्यामुळे स्पायरोमीटरचे बॉल्स देखील त्या प्रमाणात वर सरकताना तुम्हाला दिसतील। यामुळे आपल्याला आपल्या फुफ्फुसांची क्षमता कळते आणि ती वाढविण्यास देखील मदत होते। व्यायामाचा 7वा प्रकार आहे प्रॉनिंग, म्हणजेच छातीच्या आणि पोटाच्या भारावर झोपणे। सध्या कोविड महामारीच्या काळात पालथ किंवा उबडं झोपण्याला फार महत्व दिलंय। प्रत्येक व्यक्तीने दिवसातून किमान 1/2 तास पोटाच्या आणि छातीच्या भारावर झोपून दीर्घ श्वसन केल्यास आपण आपल्या फुफ्फुसातील हवेचा प्रभाव वाढवू शकतो। हे 7ही व्यायामाचे प्रकार दिवसातून 2 ते 3 वेळा केल्यास आपण आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवू शकतो आणि या कठीण काळात आपण कोरोनापासून आपला बचाव करू शकतो। धन्यवाद।